भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 30 जुलै 2024 मंगलवार। अतिशय वर्तमान मदत। देव आपले आश्चर्य आणि शक्ती आगे। एक संकटात खूप उपस्थित मदत। स्तोत्र 46 अध्याय पहिला वचन। पवित्र शास्त्र म्हणते की आमचा देव अतिशय साध्याच्या मदत आगे, यांचा अर्थ त्वरेने मदत आगे। प्रभू आपला आश्चर्य आणि शक्ती आगे आणि तत्काल किंवा तात्काळ मदतीनीस आगे। मी काही बहिणी ऐकलेल्या आगेत, माझे पती अतिशय समर्थ आगे, तो करेल सर्व किरकोळ आणि भाजीपाला खरेदी करा, त्याला मुले तयार होतील आणि त्याने सालेत घेऊन जाईल। तो आगे एक माझ्या यासाठी पूर्णपणे समर्थक भागीदार। काही बहिणी त्यांचे सासूबद्दल आनंदाने बोलतात आणि म्हणतात, इतर आई सासू आणि माझ्या स्वतःच्या सासूमध्ये मोठा फरक आहे। ती तिच्या स्वतःच्या मुलीसारखी काळजी घेते। काही इतर त्यांची मैत्रिणीबद्दल शेअर करतात आणि म्हणतात, आम्ही फक्त बाह्याने नवीन घरात राहायला गेलो, घराचे मालक खूप उपयुक्त आहे, आपण जे काही शोधत आहे ते ताबडतोब करतो। देवाची मदत मानवी मदतीपेक्षा अमर्याद अधिक श्रेष्ठ आहे। जेव्हा प्रभू आपला आश्चर्य आणि शक्ती आहे आणि संकटात एक अतिशय मदत आहे, आम्ही ते मदत करू शकत नाही आणि कधीही विसरू नये। म्हणून देवाची मदत संदर्भात आगे तात्काळ म्हणून प्रभू किती वारावर वचन दिले आणि म्हणाला, मी मदत करू ते बोलण्याआधी ते उत्तर देतील, मी इथं उत्तर देईन आणि ते बोलत असतानाच मी ऐकणार आहे। येसाया 65:24 तो मला बोलावले आणि मी त्याला उत्तर देईन, मी संकटात आहे, मी त्याला वितरित करेल या सन्मान्य त्याला। स्तोत्र 91:15 जेव्हा आपण दानियलचे जीवन वाचतो तेव्हा आपण स्पष्टपणे समजू शकतो की धोक्याची वेळी प्रभू त्याला किती मदत करतो। जरी त्याला सिंहाच्या गृहेत फेकण्यात आले तेव्हा प्रभू त्यांच्या जवळ उभा राहिला, सिंहाच्या तोरेवरून ते अडकलत नव्हते। जरी ती मदत फक्त 5 मिनिटांनंतर आली असली तरीही ती कोणत्याही वापराची नव्हती। म्हणून परमेश्वराने त्यांची देवदूत पाठविला होता दानियलला गुगेत फेकून देण्याआधी सिंहाच्या गुगाला बांधून सिंहाच्या धोंडावर बांधले। देवदूत दानियलला म्हणाला, दानियलला घाबरू नकोस, पहिल्या दिवसापासून तू तुझ्या हृदयाला समजू शकशील आणि तुझ्या देवासमोर नम्र होवो, तुझे शब्द ऐकले गेले आणि तुझ्या सत्तामुळे मी आलो आगे। दानियल 10:12 जेव्हा 17 मेषक व आबेदनगो त्याने पट्टीत टाकण्यात आले, देव एक सरण आणि एक कोता खूप उपस्थितीत मदत। कोंबडी ऐकजानला पिये पेटावर दुरंगा टाकण्यात आले, त्रेव त्यांची आश्चर्य आणि मदत होता। देवाचे मुले त्यांचे प्रभू देखील आपले आश्चर्य आणि मदत होईल। पुढील ध्यानासाठी वचन, तू माझ्या अपराध आगीस काय, मला त्रास देणाऱ्या लोकांना लाज वाटू दे पण मला लाज आणू देऊ नकोस। यिरेमिया 17:17-18 दिवसासाठी बायबल वचन। सकाळी स्तोत्र 51:52-53 संध्याकाळी रोमन्स 2:1। धन्यवाद।